मला खरच काही कळत नव्हतं कीर्ती, पण ऐश्वर्या मला मात्र कळत आहे. या शर्वरीला मी आता हळूहळू ओळखू लागलोय. ऐश्वर्या, ही शर्वरी तुझ्याशी जे काही वागते ते या केसशी रिलेटेडच आहे. ऐश्वर्या, आपल्याला खूप सावध राहायला हवं. शर्वरी काहीही करू शकते. अरे असं कसं काहीही करू शकेल ती? माझं काही वागणं करू शकणार नाही शर्वरी, कळलं ना? विद्भर मुलगी आहे ती, तिला का घाबरू मी? ऐश्वर्या तू शांत हो, इतकी हायपर का होतीस? मी सगळ्यांना पुरून उडणार आहे कीर्ती, लक्षात ठेव. ऑलरेडी त्या सदावरती खासदाराची बॅड वाजवली आहे, कळलं ना? आता तिने आणखी काही करण्याचा प्रयत्न केला ना तर झिंजा उपटेन मी. ऐश्वर्या कूल डाऊन. माझा आहे शंतनू, फक्त माझा आहे. मी त्याला मिळवल्याशिवाय राहणार नाही. मी काही वाटेल त्या थराला जाईन त्याला मिळवण्यासाठी. ऐश्वर्या शांत हो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे झिंजा वगैरे उठायचा ना विचार सुद्धा मनात आणू नकोस. कारण तू असं जर काही केलंस तर आपली केस एका क्षणात वीक होईल. सो प्लीज कूल डाऊन, आणि आता या क्षणी तुला शांत होण्याची गरज आहे. तेव्हा फोन ठेव आणि डीप ब्रीदिंग कर, त्याची तुला जास्त गरज आहे. कीर्ती तू पुन्हा तिच्या बाजूने बोलू नकोस, ऐक माझं. बाय. शंतनू दिसते का ना? हा, या गोळीचं नाव सर्च कर ना. सिरो न्यूरो न्यूरोलाईन, SERONEURO. हीच औषधाची बाटली दाखवून मला ती सारखी धमक्या द्यायची. आई अग, हे बायपोलर डिसऑर्डर आणि मॅनिक डिप्रेशन डिसऑर्डर वरती ही गोळी वापरतात असं म्हणतात. म्हणजे माझी शंका खरी ठरली. पण ह्या गोळ्या घेतल्याने कोणाचा जीव जाऊ शकतो का? नाही, तसं नाही आहे काही. पण ओव्हरडोस झाला तर त्याची शक्यता नाकारता येत नाही. पण फक्त ओव्हरडोस झाला तरच. नाही, पण ती ट्रीटमेंटसाठीच गोळ्या घेत होती आणि ती त्या गोळ्या तुम्हाला घाबरवण्यासाठी वापरत होती की मी जीव देईन, मी आत्महत्या करेन. फसवत होती मला ती, सुरुवातीपासून ती फसवत होती मला. हो, तुम्हाला आणि शंतनूला फसवत होती ती. तुम्हाला तिने प्रेशराइज केलं होतं की मी आत्महत्या करेन, जीव देईन, आणि असंच शंतनूला इमोशनली ट्रॅप केलं होतं.
नाही. याच पिल्स आपली केस मधून सुटका करतील. या पिल्स म्हणजे ऐश्वर्याच्या विरोधात आपल्याकडे आलेला आजवरचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. शांतनू, आपण केस जिंकण्याचे चान्सेस वाढलेत आता. मला झोप लागली. तू इथे काय करतोयस? चहा घेऊन आलो होतो तुझ्यासाठी. म्हटलं तुला जरा मदत. पण मला असं वाटतंय तुला आता चहाची नाही आरामाची गरज. नाही, मला चहाचीच गरज होती आणि तू तो आणलाय. लव्ह यू फॉर दिस. कंपनी म्हटलं आपली सुंदर बायको एवढं रात्री जागून काम करते तर आपण तिच्यासाठी थोडं जागरण करूच शकतो. काही मदत हवी आहे तुला माझी? मी तुझं डोकं चेपून देऊ का? मी उत्तम हेड मसाज करतो. हो, बाबांना विचार. तू तुझ्या बाबांचा हेड मसाज करून देतोस? हो, आठवीत असल्यापासून. म्हणूनच त्यांचे केस गेले आणि तुम्हाला मसाज करून दिला तर माझेही केस जाते. मला सांग, जग्गू शेट. नाही नाही नाही, त्याचं डोकं आई चेपून द्यायची. मी इमॅजिन करते तू माझा हेड मसाज करून देतेस आणि माझे केस गेले. बापरे, काय गो, मला लूप लागला. काय तुला असं हसताना बघतो छान वाटत. तुझ्यासारखं असं खळखळून हसता यायला हवं. माझं असं खळखळून हसणं कुठेतरी हरवून आलोय. सापडे, मी शोधून देईन.